आज आपण सर्वजण बिग बॉस बघत असता आणि मला सुद्धा बिग बॉसची खूप पहिल्यापासून आवड आहे. तर आत्ताचं जे बिग बॉस आहे त्यातील एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे सूरजच्या हात. आज तुम्ही बघत असाल की बिग बॉस म्हटलं की सूरज चव्हाणचं नाव पहिल्यांदा येत. त्याचा साधेपणा, तो बोलण्याची स्टाईल. आज आपण थोडे मागे जाऊया. सूरज चव्हाणचं व्हिडिओ जर बघितलं तर पहिल्यांदा असं काहीतरी वाटायचं की बाबा हे काहीतरीच करतोय, ओरडतोय काय, हसतोय काय, कालवा करतोय काय. पण तो आज त्याच व्हिडिओवर, आज तोच त्याच कलेवर आज बिग बॉस तो गाजवत आहे. तर आपण ज्या कुठल्या गोष्टीमध्ये करत असतो, मग ते क्षेत्र कुठलंही असो, ती गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा तर नक्की तुमचा तो दिवस उजळेल. मग तो साधेपणा असो, ते प्रेमळ वागणे असो, किंवा कुठली कला असो, कुठलं काही असो. आज तुम्ही बिग बॉसच्या घरात बघितलं की एक सीन असा येतो की रितेशर देशमुख हे गणपतीचा मोदक देतात. मोदक दिल्यानंतर ते मोदक सगळे घेतलं की खायला चालू करतात, पण एकमेव सूरज चव्हाण तो मोदक हातात घेऊन बसलेला असतो आणि त्यांची बोलण्यात थांबण्यासाठी वाट बघतो आणि मग अ सर एक बाप्पाला मोदक ठेव का, मग ते त्याचे संस्कार आहेत आणि तो मोदक नेऊन तिथं गणपती बाप्पा पुढे ठेवतो. आणि आपण गेल्या एपिसोडमध्येच काय बघितलं असेल की सूरज चव्हाणचे आत्या आणि बहिणी आलेल्या असतात, त्या दारातून आत जाताना चप्पल काढतात आणि बिग बॉसच्या घरात जातात. तर तो त्यांचा साधेपणा, ते त्यांचे संस्कार. तर जीवनामध्ये ह्याच गोष्टी करा, आपलं जे करिअर आपण जे निवडताय ते प्रामाणिकपणे करा, संस्कृतीमधून करा, संस्कृती जपा आणि तुमच्या जीवनात सूरज चव्हाण व्हायला वेळ लागणार.